नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंप्ली मराठीमध्ये आपल्या किचनमध्ये रोजच्या वापरातील अशी बरेचशी भांडी असतात जी आपण वर्षानुवर्ष वापरत असतो आणि सतत वापरात आल्यानंतर या भांड्यांवरती अशा प्रकारे काही जळाल्याचे डाग दिसू लागतात हे भांडे रोजच्या रो रोज साफ तर होतात पण त्या रोजच्या सफाईमध्ये फक्त तेलकट चिखट हेच डाग साफ होतात हे जळाल्याचे डाग निघत नाहीत जास्त करून स्टीलच्या भांड्यांवरती असे डाग आपल्याला नेहमी पाहायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक सोपी ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे भांड्यांवर असलेले असे जळाल्याचे डाग त्याचबरोबर स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या कुठल्याही भांड्यांवरती जर असे गंजल्याचे सुद्धा डाग असतील तर ते या एका सोप्या ट्रिकने सहज निघू शकतात जास्त करून स्टील ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती हा प्रॉब्लेम आपल्याला नेहमी पाहायला मिळतो तर आज आपण याच ट्रिकने गंजलेले किंवा स्टीलवर असलेले हे जळाल्याचे डाग अगदी सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे पाहूयात त्यासाठी आपल्याला लागेल ही पावडर आणि त्यासोबतच एक कट केलेला लिंबू आता ही पावडर कुठली आहे तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी हे ओळखलं सुद्धा असेल पण याविषयी आपण या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत सगळ्यात आधी आता या पावडरने आपण हे जळाल्याचे किंवा गंजल्याचे डाग कसे काढायचे हे पाहूया तर सगळ्यात आधी हे भांडं थोडंसं मी ओलं करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण जो लिंबू कट करून घेतलेला आहे त्याच्या एका पीसने ही पावडर आपण या सगळ्या भांड्यांवरती एकसारखी लावून घ्यायची आहे तर हा माझा इडलीचा कुकर आहे या इडलीच्या कुकरमध्ये सतत पाणी हे बॉईल होत राहतं आणि त्यामुळेच यावरती हे जळाल्याचे डाग बरेच दिवस झालं या कुकरमध्ये होते तर हेच इडलीचं हे भांड आपण आज साफ करून पाहणार आहोत हे इडलीचं भांड इतकं खराब दिसत होतं की माझ्या मनात तर विचारच आला होता की आता इडलीचं भांड चेंज करायची वेळ आलीये परंतु या ट्रिकने आता आपण हे भांड कसं क्लीन होतंय ते पाहणार आहोत त्यासोबतच माझ्याकडे हे जे क्रशर आहेत त्याला सुद्धा गंजल्याचे डाग लागले होते तर लिंबू आणि ही पावडर मी याला लावून घेतलेली आहे पावडर लावून घेतल्यानंतर एक पाच मिनिटासाठी मी हे भांड असंच ठेवलं पाच मिनिटानंतर आता एका स्क्रबरच्या साह्याने हीच पावडर लावून आता हे भांड आपण घासून घेणार आहोत तर इथे मी स्टीलच्या घासणीचा वापर केलेला नाही कारण मला पर्सनली असं वाटतं की स्टीलच्या घासणीमुळे भांड्यांना लवकर स्क्रॅचेस दिसू लागतात आणि त्यामुळे सुद्धा हे स्टीलची भांडी जुने दिसू लागतात त्यामुळे जर गरज असेल तरच तुम्ही स्टीलच्या घासणीचा इथे वापर करू शकता तर या ग्रीन स्क्रबरच्या साह्याने आता हे सगळं भांड मी सगळ्यात आधी साफ करून घेते हे पूर्ण आपण साफ करणार आहोत परंतु एक साइड स्वच्छ केल्यानंतर सगळ्यात आधी हे एका ओलसर कपड्याने मी तुम्हाला पुसून दाखवते एक साइड अजून आपल्याला घासायची राहिली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एका ओल्या कपड्याने मी हे पुसून तुम्हाला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान यावरचे जे काही जळाल्याचे डाग होते ते निघून गेलेत तर अशाच प्रकारे राहिलेल्या या सगळ्या भांड्यांवरती जे जळाल्याचे डाग आहेत ते मी घासून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे इडलीचं भांडं व्यवस्थित घासून झालंय आणि यानंतर स्वच्छ पानाने आपण याला धुऊन पाहूया धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ नॅपकिननी मी याला कोरडं सुद्धा केलंय आणि याचा फायनल रिझल्ट आता तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता हे इडलीचं भांडं म्हणजेच हे इडलीचा कुकर आधी कसा होता यावरती किती जळाल्याचे असे डाग होते आणि या पावडर आणि लिंबूने घासल्यानंतर हा इडलीचा कुकर अगदी नव्यासारखाच झाला आहे त्यासोबतच हे जे क्रशर होतं हे सुद्धा मी याच पावडर आणि लिंबूने घासलं तर यावरतीसुद्धा जे गंजलेले डाग होते ते सुद्धा निघालेत आणि हा सुद्धा क्रशर अगदी छान नव्यासारखा दिसतो आहे तर यासाठी आपण लिंबू आणि जी पावडर वापरली ती होती पितांबरी पावडर आत्तापर्यंत पितांबरी पावडर आपण फक्त तांबे आणि पितळ्याच्या भांड्यांना घासण्यासाठीच वापरत होतो परंतु आता ही पितांबरी पावडर वापरून तुम्ही लोखंड ॲल्युमिनियम स्टीलची भांडे सुद्धा खूप सहज क्लीन करू शकता हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये किंवा मी कोणाचं प्रमोशन वगैरे सुद्धा इथे करत नाहीये पर्सनली मला या पितांबरी पावडरचा वापर करून माझे बरेचसे स्टीलचे भांडे अगदी नव्यासारखे चमकले आणि हे खूप उपयोगाची मला वाटली त्यामुळे हा पर्सनल एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत सुद्धा शेअर करा कारण हा तुमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा नक्कीच उपयोगाचा ठरेल त्यासोबतच जर अजून तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनसमोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका